राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे रविवार आणि गुरुवारी संध्याकाळी म्हणजे तीनच दिवस झाल्यात ती घटना आपल्याला बघायची आणि फार वाईट अशी प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली त्याच्या थोडं आपण डोक्यात घेऊ. कोल्हापूर आणि हातकणंगले तालुक्यामध्ये येळगुड सगळ्यांना माहिती आहे. हां, त्या येळगुडमध्ये जवाहर साखर कारखाना आहे बघा आणि त्या कारखान्याचा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपाच्या समोर घडलेला हा प्रकार आहे. गुरुवारची संध्याकाळ होती. त्या ठिकाणी गिरीश पिल्लई माणूस आहे केरळचा आणि धंदा काय टायरची पंक्चर काढायचा. आता खरी वाहन घडतो मला सांगतो, आपलं जी बोकांड आहे महाराष्ट्राचं ही बोकांड बाहेरच्या लोकांसाठी मोकळंच असतं सदैव का. तर आपली जी किडं आहेत ही आपलं किडं हे जे बारीक सारीक दंद देत नाही ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात. हां, गरी खायला का अन्न नसाना पण इस्त्रीला कडक कपडे करायची, बापाच्या पेट्रोलची गाडी त्याच्यावर बसायचं, शायनिंग मारायची, कुठं लाईन मारायची, हे दंद लय चालत्यात. पण ही केरळी झालं हे तर येऊन रोज 2000-3000 छापित्यात, लाख रुपये महिना पैसे तिकडं पाठवतात. पैसा कुणाचा? महाराष्ट्राचा. जाते कुठं? बाहेर. सुठम कुणाचे? सगळ्या बाहेरचे आहेत. 40 रुपये किलोचा मैदा 300 रुपये किलोनी 400 रुपये किलोनी विकतात. 40 रुपये किलोची साखर मिठाई म्हणजे काय? साखर मैद्याचं मिश्रण. सगळ्या मिठाई साखर मैद्याचे आहेत. दोन्हीची किंमत 40 रुपये किलो. खरं विक्रीची किंमत 200-300 रुपये किलो. ही आपल्या पोरांच्या जोपर्यंत डोक्यात बसत नाही तोपर्यंत आपली प्रगती नाही. आपण नुसतंच मी पाटील येईन, मी दुनिया येईन, मी ह्यावन मी त्यावन ती मोटरसायकल. तुम्ही काही दिवसांनी भीक मागायला बसणार मंदिराच्या पुढे, तुम्हाला भीकसुद्धा कोण देणार नाही तुम्हाला सांगतो. हा, आयुष्य संपून जाणार. कमावण्याचं वय आहे, काहीतरी व्यवसाय करा, नोकऱ्या काय आता कुठं राहिलेल्या नाहीत. हा, नोकरीला शिक्षण लागतं, ती तुमची क्षमता नाही. नाही नाही शिक्षण नाही नोकरी ना तर हे करा, व्यवसाय करा. कोण काय करते कोण काय करते नीट डोळसपणे बघा. काळ येणारा फार भयंकर आहे. गरीब जास्त गरीब होत चालला आहे, श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे. हा, महागाई प्रचंड वाढत चालली आहे आणि ह्याच्यात तुम्हाला जर तगून राहायचं असेल ना तर माझं येड्याचं आहे का, काहीतरी व्यवसायाची निवड करा आणि व्यवसाय चालू करा. कष्ट करा, 100% तुम्हाला सोन्यात दिवस उगवल्याशिवाय राहणार नाही. हा जो गिरीश पिल्लई आहे वय वर्ष 50, माणूस इतका दड दागट आहे की ते 4 जणाला एकटा मारीन असलाय. 6-6.5 फूट उंच बलदंड आणि तो त्या ठिकाणी टायरचं बिअरचं पंक्चर बिंचर ट्रकच्या मोटरसायकल कशाच्या गाडीत होता. 6:30 वाजता 6:30-6:00 आसपास इचलकरंजी म्हणजे हुपरी शाहूनगर वसाहत या ठिकाणी राहणारी दोघं जण तिथं आली बा. एक आहे नचिकेत विनोद कांबळे, हा 19 वर्षाचा तरुण पोरगा आहे आणि त्याच्या पाठीमागं त्या जोडीदार बसला आहे. हा 17 म्हणजे अल्पवयीन म्हणतात त्याला, एक 17 आणि एक 19. शेदोगं आले दाबात, हवा भरली त्या ह्याच्याकडं तसेच जायला लागले की त्या तो कामावर आलेला आहे तो अण्णा म्हणतो आपण त्याला. सगळी म्हणला पैसा दो ना, काय 5 रुपये 10 रुपये त्याचं काय असते ती. तर हा चिकत कांबळे म्हणला सुट्टं नाही माझ्याकडं नंतर देईन. तो म्हणला आभी दो, आता तो कामवायला आलेला आहे, आता आपल्याकडं चलतं कसं बी भाऊ, ठेव लिहून ठेव मांडून आमकं तमकं व्यवहाराचा भाग असतो ते. एक त्याला जर स्टोव पेटवायला काळेसपीठ नसेल तर दुकानदार त्याला रुपयाची काळेसपीठ फोकाड देईन का? साधं गणित आहे. तो काय म्हणेन 1 रुपया दे काळेसपीठी घे. तसं यांनी जी हवा भरली त्या हवेचं तो मागत होता 5-10 रुपये काय असते ती आणि हे म्हणायची सुट्टं नाही. ह्याच्याहून त्या जो म्हणजे वादावादी कशी वाढल्याने वाढतं, नचिकेत विनोद कांबळेला त्याचा स्वाभिमान दुखावला गेला. चायला म्हणला मला मागतो पैसे, मी एवढा डॉन माणूस मला मागतो पैसे. खाली उतारला ती काय पुढं करीत होतो कोणाला माहीत, बिन बेसावत होतो तो गिरीश पिल्ले. तर आम्ही घेतली अशी डोक्यात मागू, त्याच्या डोक्यात टामी टाकली की ती आता डोकं आहे मारा ती पडलं. त्याच्या पाठीमागं अजून 17 वर्षाचा होता अल्पवयीन, त्याने तर चाकू काढला आणि 2 खोपासला पोटात त्या नचिकेत ह्याच्या गिरीश पिल्लेच्या.
वाटोळं झालं पार ती तिथंच, पण मर्डर जाग्यावर मर्डर, मर्डर झाल्याच्या पुढं हे दोघं निघून गेले. निघून गेल्यानंतर तिथं पोलीस स्टेशन आलं, पोलीस स्टेशनची गाडी आली, सिनियर ऑफिसर कॉन्स्टेबल ह्यांनी सगळं परिस्थितीचा आढावा घातला. एवढ्या चव्हाट्यात झाल्यावर लोक समजा बोलत नाही काय नाही काय नाही, पण परिस्थिती जाणून घेतली काय आहे काय नाही. काही कॅमेरे चेक केले, पेट्रोल पंपा वाचणारे कोण दिसते काय, त्यांना आता पोलिसांना काही काय सांगायला लागत नाही. ती स्वतःवरून स्वर्ग गाठणारी मंडळी असतात, बरोबर कॅच करतात. आणि मग त्यांनी हुपरी शावनगर वसाहत या ठिकाणी राहणारे नचिकेत विनोद कांबळे आणि त्याचा अल्पवयीन जोडीदार दोघांना पण अटक केली. अटक केली आणि त्यांना विचारलं की बाबा कशामुळं झालं काय स्टेटमेंट आमकं तुमकं. त्यांनी सांगितलं बाबा मला पैसे मागत होता, माझ्याकडे सुट्टं नव्हतं ही ती. पण 5-10 रुपयाचा विषय कुणीतरी एक जणाने माघार घेतली असती, त्या केरळ्यांनी सुद्धा लय तडण नव्हती लागायला पाहिजे असं मला वाटतं. की रोजचं जर पाण्यातला असा ना, आता वस्तुस्थिती काय ती त्यांच्या माणसाला जास्त माहिती आहे. पोरगा रोजच्या पाण्यातला येण्यातला ठीक आहे, मग दिन होऊ द्या 5 रुपये त्याला, काय काय त्याला टेन्शन द्यायचं. आणि याने बी 5 रुपयासाठी कायदा कशाला हातात घ्यायचा, डायरेक्ट त्याच्या खोपडीत वार केला मागून. आता आता काय झालं, ह्याची जवानी पूर्ण आतमध्ये, विषय काय 40 नंतर हे बाहेर येणार, 40 नंतर जग बदललेलं असणार, अजून 20 वर्षांनी पूर्ण जग बदललेलं असणार. हे मोबाईल बिबाईल त्यावेळेस काय राहत नसते तुम्हाला सांगतो. हां, म्हणजे स्वतःच्या ही एक प्रकारची आत्महत्याची, स्वतःच्या आयुष्याचा अशा प्रकारे वाटोळं केलं या कांबळेनी. आणि दुसरं येते अल्पवयीन. आता ती जरी 17 असलं तर त्या कायद्याच्या भाषेत तो सज्जने लक्षात घ्या, कारण कायदा आता त्याला तर 100% सगळ्या आधी सोडणारी. अल्पवयीनला फार फार दोन एक वर्ष तो बालसुधारगृहामध्ये पाठवण्याची त्याच्यात व्यवस्था असते कायद्यात. पण जो माणूस 17 वर्षाचा पोरगा चाकू काढून बॉक असतोय तो अल्पवयीन म्हणण्यात काय पॉईंट आहे का तुम्ही सांगा आता. पण कायद्याच्या भाषेत तो अल्पवयीन आहे बाबा, अजून मार यो आपला कायदा. हा, याला लवकर दगाड घालायची गरज आहे कायद्याला. पण ते राबवणारे हादबी म्हणजे कायदा जे बनवणारे असतात किंवा बदल करायचे ना, आपण साधे माणसं आहे, आपल्या काय हातात आहे का. मायबाप सरकारचा विषय आहे तो. म्हणजे पोरं लवकर मॅच्युअर होत्यात, पोरं साऊथचे सिनेमे बघतात, कोयत्याने मारामारी नामकंत कोणते त्यांच्या डोक्यात घुसतं, आयुष्य काय कळत नाही, 4 पैसे कमवायचे, स्वतःचा गोल बनवायचा. आता हाजेव नचिकेत कांबळे याला गरीब बहीण असन, भाऊ असन, आई वडील असत्यान, ह्यांचं हृदय काय सांगन त्यांना मला सांगा. 17 वर्ष ह्याला पोसावला, ते आईवडिलांची ह्याची इच्छा असते की बाबा ह्यांनी 4 पैसे कमवत ह्याचंही चांगलं करावा आणि कुटुंबाला काहीतरी हातभार लागावा, साधा विषय. पण ही अशा प्रकारची ही पोरं आणि ही मानसिकता स्वतःच्या म्हणजे आत्महत्या करण्यासारखा प्रकार आहे हा. स्वतः 20 वर्षासाठी जर ती लागलं 20 वर्ष त्याला आता कार्यक्रमच ओके त्याचा, हाय नाही सारखा 40 वर्ष बाहेर येऊन काय करणार आहे महाराज असा विषय. त्याच्यामुळं योग्य प्रसंगी डोकं हे शांत ठेवा, संयम राखा, आणि संयमात लय मोठी ताकद आहे. तुम्हाला लय वाटतं बाबा लय शेजारी ताप देतोय त्याला तोडतोच, लय आमकामका त्रास देतोय तो, माझ लय भाव घेतला लय त्रास देतोय, त्याचा काटाच नका काढू. दमबडी चीज आहे ध्यानात ठेवा, एक मंत्र आहे दमबडी चीज आहे हा. द आणि दम ज्याच्यात आहे ना तो जिंकलेलाच आहे कायम, कारण सत्याला न्याय थोडा उशिरा असतो. हा, माणसाला जे गुळांनी मरते ना त्याला औषध घालायची गरज नाही, गुळांनीच मारणार ते आणि मारायचीच गुळांनी, गुळ चारून मारायची, पण औषध घालायची गरज नाही आणि कायदा हातात घ्यायची गरज नाही. तसल्या विकार माणसासाठी आपण आपलं आयुष्याचं का वाटलो करायचं, साधा प्रश्न आहे. आता मग हे आरोपी नचिकेत कांबळे उचलल्यानंतर इचलकरंजी कोर्ट त्याच्यात ते हजर केलं तिथं, तर कोर्टाने 4 सप्टेंबरपर्यंत आपले गणपती बाप बसतात 4 सप्टेंबरला, 4 सप्टेंबर त्याला पोलीस कोठडी दिली. अजून काय ही आहे, कारण प्रथमदर्शनी असं वाटतं की 6-6.5 फूट उंच माणूस 80-90 किलो वजनाचा, जे 4 जणांना बी हानी, ह्या 2 पोरांनी त्याचा कार्यक्रम कसं काय केला, हे थोडं असं टेक्निकली दृष्ट पटण्यासारखं वाटत नाही. ध्यानात ठेवा, जे 4 माणसा प्रतिकार करू शकतो तो 17 वर्षाचा 2 पोरांनी त्याचा कार्यक्रम कसं काय केला, ह्याच्या पाठीमागं अजून कोण आरोपी आहेत का, ह्याच्या पाठीमागं अजून काय विषय आहे का, ह्याची पडताळणी पोलिसांना करण्यासाठी 4 सप्टेंबरपर्यंत माननीय कोर्टाने त्यांना पोलीस स्टेशनला वेळ दिलेला आहे. आणि पोलीस आपल्या पद्धतीने कर्तव्यात कसल्याही प्रकारची कसूर न ठेवता ते आपलं कर्तव्य पार पाडणार, यात माझ्या मनात शंका नाही तुम्हाला सांगतो.
बघू आता भविष्यात काय होतंय, पण अशा प्रकारची भयानक आणि वाईट घटना आपल्या महाराष्ट्रात घडायला लागल्यात. पोरं लहान लहान पोरं कायदा हातात घ्यायला लागल्यात. ही धोक्याची गंठा आहे. कुठं चालला आहे महाराष्ट्र माझा? स्टोरी काय तुम काहीतरी बोध तरुणांनी घेतला तर एक लाईक करायला काहीच अडचण नाही. रामकृष्ण हरिमावली.